जोपर्यंत सर्वांच्या शंकांचे निरासन होत नाही तोपर्यंत नैना प्रकल्पाची वीट देखील ठेवू देणार नाही याची ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी चिपळेमध्ये जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी दिली. तसेच भाजपची भूमिका सर्वसामान्य जनतेमध्ये पोहोचवून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार पुन्हा निवडून देण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील चिपळे गावात जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी झाले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टी जनसामान्यांमध्ये मिळून काम करणारी पार्टी आहे. आज सुरू झालेल्या या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून लोकांना आपल्या समस्या सोडवण्यासाठी एक हक्काचे ठिकाण उपलब्ध झाले आहे. त्यामुळे मला खात्री आहे निवडणुकीनंतर देखील संपूर्ण परिसरातील लोकांना सेवा देणारे केंद्र बनून हे कार्यालय काम करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच विरोधकांच्या खोट्या अफवांचा खरपूस समाचार घेतला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून उबाठा गटाचे भोकरपाडा गावातील शाखा प्रमुख गजानन फुलोरे, अनिकेत फुलोरे, अभिजित फुलोरे तसेच विहिगरमधील रहिवाशी तथा विरार येथील उबाठा गटाचे शाखा प्रमुख विश्वनाथ कांबळे यांनी भाजपमध्ये सामील होत पक्षाची ताकद अधिक मजबूत केली. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वागत करून त्यांचा निर्णय सार्थ ठरेल असे काम भाजपच्या माध्यमातून होईल असा विश्वास त्यांना दिला. कार्यालयाच्या उद्घाटनावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष अमित जाधव, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच अनंत ढवळे, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील, हनुमान फुलोरे, अशोक फुलोरे, रुपेश फुलोरे, गिरीश फुलोरे, बूथ अध्यक्ष भास्कर फुलोरे, कल्पेश फुलोरे, किशोर फुलोरे, गणेश फुलोरे, राजेश फुलोरे, हरिदास फुलोरे, गणेश फुलोरे, धीरज फुलोरे, अमोल फुलोरे, लहू फुलोरे, रमेश फुलोरे, दत्ता फुलोरे, माजी सरपंच रमेश गणपत पाटील, माजी सदस्य गणेश म्हस्कर, माजी उपसरपंच धनंजय लक्ष्मण पाटील, रोशन रमेश पाटील, महेश शाह, नागेश म्हस्कर, हरिभक्त पारायण धनाजी परशुराम म्हस्कर, आकाश पाटील, कुलदीप पाडवी, विवेक पांडे, रोहित पाटील, चंद्रकांत राणे, अनुराग पांड्या, सुनील फडके, समाधान फडके, रुपेश फडके, कान्हा फडके, अनंता फडके, मंगेश फडके, दीपक फडके, समीर पाटील, दुशांत पवार, सुनील पाटील, भरत पाटील, नामदेव पाटील, साईनाथ पाटील, दिनकर पाटील, सागर पाटील, संदेश फडके, भावेश फडके, अभिनय पाटील, नितीन पाटील, अक्षय पाटील, स्वप्नील फडके, समीर पाटील, विजय पाटील, विशाल पाटील, तुकाराम पाटील, तन्मय पाटील, सुभाष पाटील, शरद म्हस्कर, सचिन पाटील, प्रतीक पाटील, प्रतीक फडके, प्रनिल फडके, प्रसाद पाटील, निलेश पाटील, नारायण पाटील, महेंद्र पाटील, किरण पाटील, सौरभ पाटील, योगेश पाटील, दिनकर पाटील, धीरज म्हात्रे, अविनाश म्हात्रे, संजय पाटील, रोहित पाटील, विठ्ठल पाटील, हौशीराम फडके, हरिश्चंद्र पाटील, हरीश पाटील, अजित म्हात्रे, विष्णू पाटील, रवी पाटील, नरेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सगळ्यात आधी या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं आम्ही जाहीर करतो. भारतीय जनता पार्टी ही जनसामान्यांमध्ये मिळून मिसळून काम करणारी अशा पद्धतीची पार्टी आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची कार्यालय आपल्याला दिसतील. पनवेल शहरामध्ये अनेक वर्ष कार्यालय भारतीय जनता पार्टीचं आहे. तसंच कामोठ्यामध्ये, कळंबोलीमध्ये, खारघरमध्ये गेली अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं कार्यालय आहे. त्याचबरोबरीनं अलीकडच्या काळामध्ये अमित जाधव यांनी सुकापूरमध्ये भारतीय जनता पार्टीचं कार्यालय उघडलं. त्याच पद्धतीनं खांदा कॉलनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं कार्यालय उघडलं आणि वेगवेगळ्या पद्धतीनं जे जे लोकप्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे, मग पंचायत समिती सदस्य असतील किंवा नगरसेवक असतील, ही सारी मंडळी आपली आपली कार्यालय उघडतात. कार्यालयाच्या माध्यमातून लोकांना आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी एक हक्काचं असं ठिकाण ते उपलब्ध होत असतं. त्यामुळे मला खात्री आहे की आज सुरू झालेलं कार्यालय हे निवडणुकीपुरतं नाही तर निवडणुकीच्या नंतर देखील या संपूर्ण परिसरातल्या लोकांना सातत्यानं सेवा देणारं एक केंद्र बनून राहणार आहे. आपण सर्वजण जे आज या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात, मी आपल्या सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देतो, मनापासून धन्यवाद देतो. काल पक्षानं माझी उमेदवारी
आपल्या या पनवेल विधानसभा मतदारसंघासाठी जाहीर केली आणि त्यानंतर मला आपल्या शेकडो सहकारी कार्यकर्त्यांनी मला अभिनंदन केलं माझं आणि या निवडणुकीच्या माध्यमातून यशासाठी ती सर्व मंडळी ही या निवडणुकीमध्ये सातत्यानं पुढच्या 30 दिवसांमध्ये माझ्याबरोबर राहणार याची त्यांनी मला ग्वाही दिलेली आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून इथल्या विश्वेश सगळ्या सहकारी पदाधिकारी कार्यकर्त्यांचं सुनील पाटील आपले विभागीय अध्यक्ष या सगळ्यांचं सगळ्यांना मी या ठिकाणी विनंती करणार आहे की हे कार्यालय आता कुठल्याही स्थितीमध्ये या ठिकाणी लोकांच्या उपयोगाला आल्याशिवाय राहणार नाही याच्यासाठीची यंत्रणा देखील या ठिकाणी उभी केली पाहिजे. मग इथे कोणीतरी सातत्याने येणाऱ्या लोकांना भेटणारी व्यक्ती कॉम्प्युटर या सगळ्या व्यवस्थाईच्या असल्या पाहिजेत. आल्या लोकांच्या तक्रारी घेऊन घेणं त्यांच्यावरती मार्ग काढण्याच्यासाठी पाठपुरावा काय केला याची त्यांना माहिती देणं या पद्धतीनं हे काम जर चालेल तर निश्चितपणानं या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना भारतीय जनता पार्टी माहिती आहे, गावात राहणाऱ्यांना माहिती आहे आणि कॉलनीमध्ये राज्यातून देशातून आलेल्या सगळ्या लोकांना भारतीय जनता पार्टी माहिती आहे. आता भारतीय जनता पार्टीचं कार्य हे या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे याच्यासाठी आपल्याला प्रत्येकाला याच्यामध्ये हातभार लावावा लागणार आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेलं केंद्र सरकारचं कार्य, केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना की ज्याच्या आधारावरती देशामधल्या जनतेनं नरेंद्र मोदी सरकारला तिसऱ्यांदा बहुमतानं निवडून दिलं आणि त्याच्यामुळे आज केंद्रातल्या भारतीय जनता पार्टीचा नेतृत्वाचा आत्मविश्वास वाढलाय आणि त्याच्यामुळे अधिक जोमानं या सगळ्या केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवतोय. आज या सगळ्या परिसरामध्ये असलेली गावं विशेषत्वानं नैनाच्या बाबतीमध्ये अनेक लोकांच्या मध्ये संभ्रम आहे. नैनाच्या बाबतीमध्ये विशेष करून विरोधी पक्षानं महाविकास आघाडीनं वेगवेगळ्या पद्धतीनं संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पाहतो की नैना नको नैना नको अशा पद्धतीच्या सोशल मीडियावरती फेसबुकवरती आपल्याला पाहायला मिळतं पण त्याच्यामध्ये प्रामुख्यानं 60% नैना ही स्वतःकडे ठेवते आहे, 40% शेतकऱ्यांना देते आहे म्हणून नैना नको असं सगळ्यांचं म्हणणं आहे. मग माझं म्हणणं आहे की 60% जर या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाले तर या विरोधकांचं म्हणणं काय हे त्यांनी सांगितलं पाहिजे आणि 40% शेतकऱ्याला देऊन त्याच्यामध्ये गावठाणामध्ये आपल्याला जेवढे हक्क मिळतात तेवढे हक्क मिळाले तर आज गावठाणाच्या बाहेर ज्या वेळेला गावठाणाच्या बाहेर आपण घर बांधतो, गावठाणाच्या बाहेर बंगला बांधतो, गावठाणाच्या बाहेर बिल्डिंग बांधतो तर त्यावेळेला त्याला FSI मिळतो 0.2. गावठाणाच्या आतमध्ये बांधतो त्याला FSI मिळतो 1. म्हणजे 100 गुंठ्याचा जर आपला प्लॉट असला, जर आपण गावठाणात 100 गुंठ्याची जमीन असली तर त्याच्यावरती 100 गुंठ्याचं बांधकाम करण्याची परवानगी असते. गावठाणाच्या बाहेर जर बांधलं तर नियमानुसार नैना नाही तर त्यावेळेला नियमानुसार आपल्याला 0.2 × 100 म्हणजे 20 गुंठ्याचंच बांधकाम 100 गुंठ्यापैकी करता येतं. नैनाने काय प्रस्ताव आणला की टीपी स्कीम जेव्हा आम्ही करू तेव्हा टीपी स्कीमच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही तुमच्या घरापर्यंत पाणी, तुमच्या घरापर्यंत तुमच्या प्लॉटपर्यंत आम्ही तुम्हाला रस्ता आणून देऊ, तुमच्या प्लॉटवरचं सांडपाणी आम्ही शेतामध्ये सोडायला न लावता, नदीत सोडायला न लावता ते आम्ही या ठिकाणी भुयारी गटाराच्या माध्यमातून आम्ही वाहून नेऊ आणि या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये मग कोणाला बगीच्यामध्ये आपल्या नातवांना खेळवायचं आहे, कुठं विरंगुळा केंद्र म्हणून जसं शहरामध्ये उभं आहे तसं बसवायचं असलं, चांगल्या मैदान असलेल्या शाळा या आपल्याला हव्या असल्या, या सगळ्या सुविधा जर हव्या असल्या तर त्याच्यासाठी भूखंड लागतात. हे भूखंड आपण खाजगीरित्या कोणाला द्यायला सहजा तयार होत नाही आणि त्यामुळे आपल्या अवतीभोवताच्या गावामध्ये अशा पद्धतीच्या सुविधा विकसित होऊ शकलेल्या नाहीत आणि त्यामुळे जेव्हा नैना हे सगळं करणार म्हणते त्यावेळेला नैना सांगते की आम्ही 60 गुंठे जागा घेऊ, तुम्हाला 40 गुंठे जागा देऊ, तुमच्या 100 गुंठ्यातल्या 40 गुंठे जागेमध्ये तुम्हाला 2.5 FSI वापरता येईल. म्हणजे किती झाला, 40 × 2 = 100 म्हणजे 100 गुंठ्याच्या जागेपैकी 60 सिडको घेईल, त्याच्यातून रस्ते बनवेल,
बगीचा बनवेल, मैदान बनवेल, आपल्याला सामाजिक भवन शहरामध्ये आम्ही रमाबाई आंबेडकर भवन बनवलं, आम्ही दिवापाटी साहेबांच्या नावाचं भवन खारघरमध्ये बनवतोय, अभ्यासिका, ग्रंथालय, वाचनालय हे सगळं त्या ठिकाणी बनवतोय. आणि हे सगळं या ठिकाणी जर नैना देणार असेल आणि तरी सुद्धा गावठाणाच्या आतमध्ये 100 गुंठ्यामध्ये जसं 100 बांधकाम करता येतं तसं 40 ची जागा देऊन 2.5 चा एफएसआय 40x2 100 बांधकाम हे त्या ठिकाणी करता येणार आहे. त्यामुळे नैनाच्या माध्यमातून आपल्याला अन्याय होणार नाही याची खात्री वारंवार लोकांच्या मध्ये जाऊन सिडको मध्ये जाऊन या ठिकाणी वारंवार आपण केलेली आहे. अनेक वेळेला नैनाच्या बाबतीमध्ये आपल्या गावातल्या ग्रामस्थांच्या मध्ये ज्या पद्धतीचा गैरसमज पसरवण्यात येतोय, वेगवेगळ्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला विलन ठरवण्यात येत आहे आणि प्रशांत ठाकूरचं काहीतरी या ठिकाणी षडयंत्र आहे असं म्हटलं जातं की प्रशांत ठाकूरला कॉन्ट्रॅक्ट पाहिजे यासाठी आणायचं आहे, तर इथे कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही तर प्रशांत ठाकूर या ठिकाणी कुठं भुका मरणार नाही याची खात्री मला तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. आणि याच बरोबरीनं या परिसरामध्ये या ठिकाणी आपण सगळेजण राहतोय, आज विमानतळ आपल्या परिसरात आलाय, उद्या कोणी आपल्याला मोह या ठिकाणी घालेल बांधूया चाळी, त्या चाळी आपल्या परिसरात बांधल्या गेल्या पण बांधल्या गेलेल्या चाळींना आज या ठिकाणी मान्यता नाही. टांगती तलवार त्याच्यामध्ये आहे, आपल्या मागच्या बाजूला लक्ष्मीनगर सारख्या वसाहती बांधल्या आहेत पण त्याच्या बांधकामाच्या बाबतीमध्ये दर्जा जो आहे त्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. आणि त्यामुळे आज आपल्या परिसरामध्ये झालेल्या या ठिकाणी आपल्याला केवळ्याला झालेली वसाहत असेल, त्याचबरोबरीनं आपण पाहतोय शांतीवनच्या परिसरात झालेल्या वसाहती असतील, या वेगवेगळ्या पद्धतीचे बिल्डर आपल्या परिसरामध्ये आले, बिल्डर नाही त्यांनी चाळी बांधल्या आणि आता त्या रेग्युलर होत नाहीत, त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न निर्माण झाले. कमी पैशामध्ये जास्त फायदा याच्या मोहापोटी काही लोकांनी सुरुवातीला जमिनी विकल्या आणि आता या सगळ्या परिसरामध्ये या चाळी यांची अवस्था फार वाईट झालेली आहे. आणि म्हणून अशा वेळेला आपल्याकडे या ठिकाणी उद्या आपल्या गावामध्ये आपल्याला घरामध्ये जेव्हा आपल्या कुटुंबाची वाढ होईल त्यावेळेला आपल्याला चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी घर पाहिजे, त्याला चांगल्या दर्जाचं पाणी पाहिजे. आज अनेक गावांमध्ये बोरिंगचं पाणी आपण पीत राहतो, त्याला जर सिडको नैना डॅमचं पाणी देणार असेल, नळाद्वारे ते पाणी आपल्याकडे येणार असेल, तर या सगळ्या सुविधा आम्हाला पाहिजेत की नाही याचा विचार आपण केला पाहिजे. आम्हाला जेवढं बांधकाम गावठाणात करता येतं तेवढंच बांधकाम आम्हाला आमच्या शेतात सुद्धा करता येतं आणि त्याला रस्ता मिळणार आहे, पाणी मिळणार आहे, गटाराचं पाणी जाणार आहे, बाकीच्या सुविधांचे भूखंड मिळणार आहे. आणि तरीसुद्धा जर विरोध करणारे म्हणतात हे नको तर त्यांना विचारलं पाहिजे की तुमच्या पक्षाचे 6 वर्ष बाराम पाटील आमदार होते, त्या 6 वर्षामध्ये 2.5 वर्ष महाविकास आघाडीची सत्ता होती, त्या कालावधीमध्ये नैनाच्या बाबतीमध्ये तुम्ही निर्णय आज लोकांना सांगत असेल का मिळवलं नाही, त्याचं कारण त्यांना सुद्धा मनामधून ठाऊक आहे की हे आपण बदलू शकत नाही, बदलणार नाही. आणि मग अशा वेळेला शेतकऱ्यांचं हित त्याच्यामध्ये होईल तो निर्णय घेतला पाहिजे. त्याचा अर्थ असा नाही की प्रशांत ठाकूर हा काही या ठिकाणी सिडकोचं कपून घेईल, भारतीय जनता पार्टी काही सिडकोचं ऐकून घेईल, कुठल्याही प्रकल्पग्रस्त जो आहे, कुठलाही ग्रामस्थ आहे त्याच्या घरावरती रस्ता, त्याच्या घरावरती JCB चालवण्याचा प्रयत्न केला तर त्या अधिकाऱ्यांना तिथल्या तिथं त्यांचे हात त्यांच्या गळ्यात घालून सुद्धा भारतीय जनता पार्टी कमी करणार नाही याची सुद्धा ग्वाही या निमित्तानं मी देतो. निश्चितपणानं आपल्या प्रकल्पग्रस्त आपण जर होणार असू, आपल्या आपल्या जागेमध्ये हा प्रकल्प येणार असेल तर 1 पैशाचा सुद्धा अन्याय आपल्यावरती होता कामा नये. आणि ज्या ज्या सुविधा आपल्याला कबूल केल्या ते वेळेमध्ये मिळाल्या पाहिजे. ज्या गावांमध्ये आपण राहतो त्या गावांना सुद्धा या ज्या नवीन स्कीम बनवणार याच्यामध्ये चांगलं पिण्याचं पाणी, त्यांना चांगले रस्ते, त्यांना चांगली गटारं, त्यांना या ठिकाणी सांडपाणी वाहून नेणारी गटारं हे बनणार असलं भारतीय जनता पार्टी गेली 2 वर्ष 2.5 वर्ष सातत्यानं मागणी करते हे तुम्ही त्या शहरात द्याल तेच गावामध्ये सुद्धा दिलं पाहिजे हा आग्रह त्या ठिकाणी आपण सातत्यानं धरलाय. आणि मग या विरोधी पक्षांना जेव्हा पालकमंत्र्यांनी बोलवलं मिटिंगच्यासाठी आणि सांगितलं सांगा काय तुमचं म्हणणं आहे, त्या सगळ्यांनी एकच गोष्ट सांगितली UDCPR लागू करा, नैना पाहिजे नको 60 40 काही बोलले नाही, गावामध्ये गावठाणामध्ये UDCPR लागू करा
असंच या सगळ्या विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्याही वेळेला सांगितलं. आणि त्यामुळे मला या आजच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं सांगायचं की शहरी भाग असू द्या किंवा गाव असू द्या, या प्रत्येकाच्या हिताची काळजी भारतीय जनता पार्टी घेत आहे, याच्या पुढच्या कालावधीमध्ये घेणार आहे. आणि त्यासाठी या परिसरामध्ये 15 वर्ष काम करतोय, 15 वर्ष आपण सगळे सहकारी काम करतोय. एक निर्णय की ज्याच्यावरती लाज वाटावी आम्हाला असा एक निर्णय भारतीय जनता पार्टीने कधी घेतला नाही. एक अशा पद्धतीनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून कधी कृती घडली नाही की ज्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना लोकांच्या समोर मान खाली घालावी लागेल. पण ज्यांच्या माना भ्रष्टाचाराच्या चिखलात रुजल्यात, 528 कोटीचा घोटाळा करून ज्यांचे सरदार तळोज्याच्या जेलमध्ये जाऊन बसले, ते केवळ राजकारणासाठी आणि लोकांच्या मध्ये तोंड दाखवायला जागा उरली नव्हती, म्हणून काहीतरी आरोप करायचा, म्हणून नयनाच्या निमित्तानं भाजपवरती आरोप करायला पुढे आलेले आहेत. मी कार्यकर्त्यांना विनंती करेन की आता आपली ही जबाबदारी आहे. युवा कार्यकर्त्यांना विनंती करेन, तुम्हाला कुठलाही प्रश्न पडला बेधडक मला येऊन विचारा, बेधडक भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विचारा. या सगळ्यांच्या सोबत आपण सिडकोच्या कार्यालयामध्ये मध्ये सातत्यानं वेगवेगळ्या बैठका घेऊन आपल्या सगळ्या शंकांचं निराकरण यापूर्वी केलंय, याही पुढच्या कालावधीमध्ये करत राहू. आणि जोपर्यंत आपल्या सर्व समस्या शंकांचं निरासन होत नाही तोपर्यंत नयना प्रकल्पाची वीट देखील आपण या ठिकाणी ठेवून देणार नाही, याची सुद्धा ग्वाही या निमित्तानं देतो. सर्वांना विश्वासात घेऊनच सरकार पुढे जाऊ शकतं. आणि त्यासाठी म्हणून आपण सर्वजण भारतीय जनता पार्टी सर्व या ठिकाणी ग्रामस्थांच्या आणि शेतकऱ्यांच्या सोबत आहोत, याची ग्वाही या निमित्तानं देतो. आपण सर्व मंडळी या निमित्तानं एकत्रित आलात. येणाऱ्या 20 नोव्हेंबरला मतदान आहे. भारतीय जनता पार्टीची भूमिका सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन सांगण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हावं. आणि येणाऱ्या त्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून जे महायुतीचं सरकार आहे ते पुन्हा निवडून देण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावं, इतकी विनंती या ठिकाणी करतो आणि जातो. जय हिंद, जय महाराष्ट्र.